वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय? तर परिसंस्था. इकोसिस्टम्स आर डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. फर्स्ट इज बायोटिक एंड सेकंड इज अबायोटिक. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी हियर व्हाट इज बायोटिक. म्हणजे बायोटिक फॅक्टर म्हणजे काय? तर जैविक घटक. जैविक घटक म्हणजे काय? जैविक घटकामध्ये कोण कोण येतो? त्याच्यामध्ये प्रोड्युसर येतात. प्रोड्युसर कोण असतात? तर वनस्पती, प्लांट्स. आणि कोण असतात? कंज्युमर. कंज्युमर्स आर ऑफ थ्री टाइप्स. एक प्रायमरी कंज्युमर्स, सेकंडरी कंज्युमर्स अँड टर्शियरी कंज्युमर्स. म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. आणि त्यानंतर शेवटची जो आहे बायोटिक फॅक्टरमध्ये तो आहे कोण? डिकम्पोजर्स. म्हणजे काय होते? जेव्हा प्लांट्स किंवा ॲनिमल्स हे काय होतात? डेड होतात. म्हणजे त्यांचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर डिकम्पोजर्स असतात. डिकम्पोजरला काय म्हटलं जाते? सॅप्रोफाइट्स. म्हणजे ते काय करतात? मायक्रो ऑर्गॅनिजम्स असतात. ते ऑर्गॅनिक जे कंपोनंट आहे, ऑर्गॅनिक कंपोनंटला काय करतात? इनऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये त्याचं कन्वर्शन करतात, रूपांतर करतात. तर या ठिकाणी आपण बायोटिक फॅक्टरविषयी पाहिलेलं आहे. तसंच आता आपण काय पाहूया? अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय? अबायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक. अजैविक घटक आर आर टू टाइप्स. एक आहे फिजिकल फॅक्टर अँड सेकंड इज केमिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टर म्हणजे काय? तर भौतिक घटक. भौतिक घटक म्हणजे कोणते कोणते आहे? तर वेपर आहे, वायू, वॉटर आहे, सॉयल आहे, सनलाईट आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. हे जे घटक आहेत हे काय आहेत? हे फिजिकल फॅक्टर आहे, म्हणजे भौतिक घटक आहे. आणि सेकंड आहे अबायोटिक फॅक्टरमध्ये तर केमिकल फॅक्टर. केमिकल फॅक्टर म्हणजे रासायनिक घटक. रासायनिक घटक म्हणजे कोणते कोणते आहे? विच इज अगेन डिवाइडेड इन टू टू टाइप्स. फर्स्ट इज इनऑर्गॅनिक कंपोनंट अँड सेकंड इज ऑर्गॅनिक कंपोनंट. इनऑर्गॅनिक कंपोनंट म्हणजे कोणते? नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, आयरन आहे, अशा प्रकारचे. किंवा हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, अशा प्रकारचे जे कंपोनंट असतात त्यांना काय म्हटलं जाते? इनऑर्गॅनिक कंपोनंट म्हणजे असेंद्रिय घटक म्हणतात. चला नंतर आपण केमिकल फॅक्टरमध्ये दुसरं पाहूया, ऑर्गॅनिक कंपोनंट किंवा ऑर्गॅनिक सब्स्टन्सेस. ते आहे सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ म्हणजे कोणते कोणते आहेत? तर लिपिड्स आहे, त्यानंतर त्या ठिकाणी काय आहे? कार्बोहायड्रेट आहे, अशा प्रकारचे जे कंपोनंट आहे. प्रोटीन्स आहे. प्रोटीन्स म्हणजे तुम्हाला माहितच आहे, प्रथिने म्हणतो आपण त्यांना. प्रथिने काय करतात? इट इज बॉडी बिल्डअप. म्हणजे ते काय करतात? आपल्या बॉडीला बिल्ड करतात. ती प्रथिने असतात. हे जे प्रथिने वगैरे आहे, लिपिड्स आहे, कार्बोहायड्रेट आहे, कशामध्ये मोडतात? हे केमिकल फॅक्टरमध्ये मोडतात. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजेच जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे.